मित्रांनो, ही आहे इका कंपनीची E9 बस, फुल्ली इलेक्ट्रिक आहे. आणि या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी जर पाहिली ना, लॅदर ऑन फ्रेम चॅसिस वरती बनवण्यात आलेली आहे. सो नॉर्मली तुम्ही गाड्या जर पाहिल्या इलेक्ट्रिक बसेस मोनोकॉक चॅसिस वरती बनवण्यात येतात, पण ही जर पाहिली लॅदर ऑन फ्रेम वरती आहे. डिस्क ब्रेक यूज झाले, ABSचा देखील यूज आहे, आणि एअर सस्पेन्शन जे आहे गाडीमध्ये यूज झालेले. ओव्हरऑल तुम्ही ग्लास एरिया देखील गाडीचा पाहू शकता. मागच्या साईडने जर आपण आलो, गाडीचा लुक आहे हा देखील तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. बॅटरी आहे, फुल्ली इलेक्ट्रिक गाडी आहे. याची जर रेंज पाहिली तर 200 किलोमीटरची रेंज आहे. एका चार्ज मध्ये जे आहे ते क्लेम करण्यात आलेली आहे. नॉर्मली DC फास्ट चार्ज वरती तुम्ही जर ही गाडी चार्ज केली, साधारणतः 2 ते 3.5 तास जे आहे ते गाडीला डिपेंड ऑन चार्जिंगसाठी लागतात. बाकी मागच्या साईड जर पाहिलं तर इथे 2 टायर जे आहे ते यूज झालेले आहे. एअर सस्पेन्शन यूज झालेलं आहे आणि लॅदर ऑन फ्रेम आहे, बॉडी ऑन फ्रेम. सो तुम्ही जर पाहिलं तर इथे जी चॅसिस आहे ती देखील याच्यामध्ये पाहू शकता. या साईडने जर गाडीचा लुक पाहिला तर 2 डोर जे आहे ते तुम्हाला देण्यात आले. एक्झिट डोर आहे, एंट्री डोर इथे देण्यात आलेले आहे. फुल्ली AC बस आहे. वरच्या साईडला तुम्ही जो AC जो सेटअप आहे हा देखील याच्यामध्ये पाहू शकता. तर आतल्या साईडला जर पाहिलं तुम्ही तर इथे एक माईक देखील देण्यात आलेला आहे. स्क्रीन देखील आहे, इथे देखील एक स्क्रीन आहे. तर गाडीमध्ये जर पाहिलं 4 कॅमेरा यूज झालेले आहे, फ्रंट साईडला, रिअर साईडला. आतल्या साईडला देखील 2 कॅमेरे जे आहेत यूज झालेले आहेत. त्याची स्क्रीन इथे देण्यात आलेली आहे. इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं तर ब्रेक आणि रेस पॅडल देण्यात आले. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जे आहे ते गाडीमध्ये यूज झालेलं आहे. फॅन देखील आहे इथे ड्रायव्हरसाठी, तुम्ही ते पाहू शकता. आणि त्यानंतर गाडीची कॅपॅसिटी जी पाहिली, सीट कॅपॅसिटी ड्रायव्हर प्लस 31G कॅपॅसिटी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. आणि ओव्हरऑल सीट जर पाहिलं तुम्ही तर सीटच्या खाली नाही, प्रत्येक सीटच्या खाली तुम्हाला USB पोर्ट देखील देण्यात आलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता, खाली फायर एक्सटिंग्विशर देखील तुम्ही इथे पाहू शकता. आणि जे हँडिकॅप आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक व्हीलचेअर जे आहे त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. आणि जर खाली उतरायचं असेल तर हा जो पोर्शन आहे हा फोल्ड देखील होतो आणि या डोरनं जे आहे ते तुम्ही बाहेर देखील जाऊ शकता. बाकी सीट क्वालिटी पाहिली ना, चांगल्या प्रकारचं मटेरियल जे आहे ते यूज झालेलं आहे. अगेन इथे जर पाहिलं तर हॅमर देखील छोटं देण्यात आले की इमर्जन्सी सिच्युएशनला तुम्ही जे आहे त्याचं इन्स्ट्रक्शन देखील इथे देण्यात आलेले आहे. ओव्हरऑल हे ग्लास एरिया जर पाहिलं गाडीमध्ये पूर्ण यूज झालेलं आहे. ब्लोअर जर पाहिले तर डेडिकेटेड ब्लोअर जे आहे ते तुम्हाला 2-2 याच्यामध्ये गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. इथे CCTV देखील पाहू शकता. मागचा ग्लास एरिया पाहिला तो देखील मोठा आहे. सो 31 लोकांची कॅपॅसिटी आहे गाडीमध्ये, प्लस ड्रायव्हराची 32 लोकांची आहे. इथे जर पाहिलं स्टॉपचं जे बटन्स आहे इथे देण्यात आलेले आहे. सो नॉर्मली तुम्हाला जर उतरायचं असेल तर देखील तुम्ही इथे उतरू शकता. त्यानंतर इथे एक स्क्रीन देखील देण्यात आलेली आहे. ओव्हरऑल जर पाहिलं तर कुठलं स्टेशन वगैरे आलेलं आहे, कोणाला उतरायचं आहे ते देखील याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातं. आणि ॲडव्हर्टाईजसाठी सुद्धा जे आहे ते देण्यात आलेलं आहे. सो एवढं काय आहे गाडीमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. म्हणजे अजून काही प्रश्न असतील या गाडीच्या संदर्भात. आणि महत्वाची गोष्ट, गाडीची प्राइसिंग काय, गाडी लॉन्च करण्यात आलेली आहे साधारणतः 1 कोटी 20 ते 1 कोटी 30 लाखाच्या म्हणजे त्या गाडीची किंमत असणार आहे. व्हिडिओ कसा वाटला हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.